मध्य रेल्वेवर गेल्या 2 वर्षांपासून प्रलंबित असलेला डीसी टू एसी विद्युत प्रवाह परिवर्तन अखेर आज पूर्ण झालाय. मध्यरात्री 12 ते आज पहाटे 6 वाजेपर्यंत विशेष मेगा ब्लॉक घेऊन विद्युत परिवर्तन यशस्वीरित्या पार पाडलं गेलं. सकाळी 6 वाजल्यापासून मध्य रेल्वेची वाहतूक सुरू झाली आहे, मात्र या मेगा ब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं होत असल्यानं सर्व स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. मध्य रेल्वेच्या या मेगा ब्लॉकमुळे सकाळी 6 आणि 7 शिफ्टसाठी ऑफिसला जाणाऱ्या चाकरमान्यांचा लेट मार्क लागतोय. आता मी आलो डोंबिवली, डोंबिवलीला मेल थांबवली, त्यांनी सांगितलं ठाण्यापर्यंत जाऊ शकता आणि ठाण्याला थांबवलीच नाही, पुढच्या ब्रिजच्या समोर तिकडे थांबवली त्यांनी. लोक तिथे उतरून एवढ्या लांब परत इथपर्यंत चालत यायला लागले. मेगा ब्लॉक कमीत कमी शनिवार किंवा रविवारी पाहिजे होता. सोमवारच्या वेळी खूपच त्रास झालेला आहे, सर्व गर्दी उसळलेली आहे. लोकांची गैरसोय तर होतेच, पण ही गैरसोय टाळण्याकरता रेल्वेकडून काही सूचना किंवा प्रॉपर अनाउन्समेंट सिस्टीम काहीच नाही. लोक ताटकळत उभे राहतात, प्रॉपर सूचना नाही, काय नाही, काय करायचं लोकांनी. चला तर मग आपण जाऊया थेट दादर आणि ठाण्याला. आपले दोन्ही प्रतिनिधी त्या रेल्वे लाईन्सवर आहेत. दादरला सुरुवातीला जाऊया. अजित मांढरे आपले प्रतिनिधी दादर स्टेशनवरून आपल्याला माहिती देत असतील, तर ठाण्याला आहेत कपिल राऊत. सुरुवातीला जाते मी दादरला, जिथे आपले प्रतिनिधी आहेत अजित. अजित, आपण बघतोय की डीसी टू एसी अर्थातच कन्व्हर्शन पूर्ण झालेलं असेल, ते वेळेत झालं का आणि आता गाड्या वेगानं सुरू झाल्या का आणि प्रवाशांचा मात्र काही खोळंबा झाला नाही ना, जरा सविस्तर माहिती द्या आम्हाला. मृदुला, डीसी टू एसी हे काम पूर्ण झालंय की नाही याची अधिकृत घोषणा रेल्वेनं केलेली नाहीये, पण एक गोष्ट सांगावी लागेल ती म्हणजे जवळपास दादरला पहिली लोकल जी डीसी टू एसी झाल्यानंतर दादरला म्हणजे मुंबई दिशेने जाणारी पहिली लोकल जी होती ती 7:56 होती, पण ती लोकल अद्याप नाहीये. साधारण आता 7:35 म्हणजे जवळपास 1 तास उशिरा पहिलीच लोकल आहेत. या लांब पल्ल्याच्या गाड्या एक्सप्रेस गाड्या आहेत. पाऊस त्या ठिकाणी मुंबई सिकंदराबाद जी गाडी आहे जवळपास 1/2 तास इथेच उभी आहे आणि इथून पुढे ती सीएसटीला जाणार होती, पण ती इकडेच कॅन्सल करण्यात आलेली आहे. या ठिकाणी या गाडीमध्ये संपूर्ण जे प्रवासी होते संपूर्ण प्रवाशांना इथेच सांगण्यात आलं की ही गाडी पुढे जाणार नाहीये, कारण ह्या गाडीच्या पुढे देखील अनेक एक्सप्रेस गाड्या थांबलेल्या आहेत. हे मुळात जे लोकांची तक्रार जी आहे की शनिवार किंवा रविवार किंवा सुट्टी दिवस बघून हा जो संपूर्ण तुमचा ब्लॉक होता किंवा डीसी टू एसी कन्व्हर्जन होतं हे रेल्वेने केलं, जे रेल्वे त्यांनी केलं पाहिजे होतं, लोकांचं कुठे त्यांनी विचार केला नाही, जे प्रवासी त्यांचा कुठे विचार केलेला नाही आहे. कारण का जसं आपल्याला माहिती आहे की नुकत्याच मुलांच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत, जे चाकरमानी आहेत ते सुट्ट्यावरून परत आलेले आहेत आणि साधारणपणे जवळपास 60% जे चाकरमानी त्यांचा आज कामाचा पहिला दिवस होता सुट्ट्यानंतरचा, आणि पहिल्याच दिवशी जवळपास 1 ते 1.5 तास लोकल लेट आहेत. लोकांनी अनेक ठिकाणी सुरुवातीला जे सकाळी लोकल जे लवकर निघाली त्यांनी एक्सप्रेस गाड्या ज्या होत्या कल्याण डोंबिवली किंवा ठाणे घाटकोपर बायकळा या ठिकाणी जे मेन स्टेशन आहेत त्या ठिकाणी ज्या गाड्या थांबल्या लांब पल्ल्याच्या त्यातून त्यांनी प्रवास केलेला आहे, पण लोकल अद्याप देखील दादर स्टेशनपर्यंत आलेली नाहीये. आपल्याला जी माहिती मिळते की ती अजूनपर्यंत कल्याणच्या पुढे पास झालेली नाहीये. सकाळी पहिली लोकल ही 7:56 होती, पण अद्याप देखील एकही लोकल या ठिकाणी दादरला आली. या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आता आपण ठाण्याला जाऊया. आपले प्रतिनिधी कपिल राऊत तिथे आहे. कपिल, काय परिस्थिती आहे ठाणे रेल्वे स्टेशनची? एकतर हे काम पूर्ण झालं का, स्पीड काय असणार आहे यानंतर, कारण की त्याबद्दल देखील कन्फ्युजन आहे आणि त्यातही महत्वाचं म्हणजे वेळेत गाड्या सुरू झाल्यात का आणि प्रवाशांची काय आता परिस्थिती आहे, कुठे खोळंबा झालाय का जसं दादर स्टेशनवर झालाय? मृदुला, नक्कीच ठाण्यामध्येही खोळंबा झालेला आहे. ठाण्यावरून अनेक ट्रेन सुटतात. रात्री 12 ते 6:15 हा ठाण्याचा मेगा ब्लॉक होता. 6:20 पहिली सीएसटी ट्रेन जाणार होती, पण 6:30 नंतर गेलेली आहे आणि हा जो कॅटलॉग आहे जो भरण्यासाठी खूप वेळ लागणार आहे, ज्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. कारण की चाकरमणी हा सोमवारी घराबाहेर पडलेला आहे कामावर जाण्यासाठी, परंतु त्याचे हाल होत आहेत. आपल्याबरोबर चाकरमणी आहेत जे घराबाहेर पडलेले आहेत. सर, ह्या मेगा ब्लॉकमुळे किती हाल होत आहेत? मेगा ब्लॉक मी अत्यंत आतोनात हाल होत आहेत. मी गेली 40 वर्ष रेल्वेचा प्रवास करतो आणि ह्या मेगा ब्लॉकमुळे ते लोक अनाउन्समेंट करत नाहीत. माझं असं ठाम मत आहे की दर रविवारी मेगा ब्लॉक जो घेतात तो कुठल्या कारणासाठी घेतात, आणि जर रविवारी मेगा ब्लॉक घेत असतील तर त्याचं काय काम करतात ते त्यांनी पेपरला द्यावं आणि कुठल्याही प्रकारची अनाउन्समेंट नाही आहे. मी एक वृद्ध असून ज्येष्ठ नागरिक आहे, माझ्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे, माझ्या डोक्याचं
क्लॉटचं ऑपरेशन झालेलं आहे. आता मी 8 गाडीच्यासाठी इथे थांबलेलो आहे. 8 गाडी येणार आहे की नाही याची मला शाश्वती नाही. मला जिना चढणं मुश्किल आहे. प्रवाशांचे हाल होत आहेत. आपल्यावर अजून काय प्रवासी आहेत मित्र? सोमवारी मेगा ब्लॉक घेणं कितपत योग्य वाटतं? हे योग्य तर नाही आहे, तरी सुद्धा मेगा ब्लॉक रेल्वे प्रशासन घेतं. आता त्याच्यासाठी आम्ही का किती कंप्लेंट करायचे काय करायचं, तरी सुद्धा आमचं काही एवढे बेहाल होतात की आम्हाला गाडी वेळेवर मिळत नाही. आम्ही कामावर व्यवस्थित नाही पोहोचत, टाईम नाही, बॉस ओरडतो, कधी लेट होतो, आमचा पगार कटिंग होतो. याच्यासाठी आता काय प्रशासनाला बोलायचं का कोणाला बोलायचं? निश्चित कपिल, आपण समजू शकतो की कशा तऱ्हेनं प्रवाशांचे हाल होत आहेत. ठीक आहे, डीसी टू एसी कन्व्हर्जन होत आहे, परिवर्तन होत आहे, कुठेतरी लोकांची अशी म्हणजे सोमवारी का घेतलं असा त्यांचा प्रश्न आहे. मात्र गाड्यांचा वेग मात्र यामुळे फास्ट होणार आहे, कारण धावती मुंबई आहे ती अधिक जलद गतीनं धावणार आहे. आपल्याबरोबर दादर स्टेशनवरून अजित मांढरे होते आणि ठाण्याहून कपिल राऊत होते. दोघांचेही मी मनपूर्वक धन्यवाद मानते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.